नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल व जर अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मैत्रिणींनो जुन्या काठपदराच्या साडीवरील ब्लाऊज खराब झाले असल्यास किंवा घट्ट पडले असल्यास साडी टाकून न देता त्यावरील दोन पर्याय आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्कीच कंटिन्यू करा पहिला पर्याय म्हणजे ब्रॉकेट ब्लाऊज शिवून घेणे साडीचे काठ ज्या रंगाचे असतील त्या रंगाचे ब्रॉकेट ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता किंवा साडीचे काठ हे जर गोल्डन म्हणजेच सोनेरी रंगाचे असतील तर त्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता ब्रॉकेट फॅब्रिकमध्ये ही बरेच सुंदर सुंदर डिझाईन्स आपल्याला बघायला मिळतात बऱ्याच जणी सध्या साडीवरील ब्लाऊज शिवून न घेता ब्रॉकेट किंवा डिझायनर ब्लाऊज शिवून घ्यायला प्राधान्य देत आहेत दुसरा पर्याय म्हणजे हेवी एम्ब्रॉयडरी वर्क असलेले डिझायनर ब्लाऊज सध्या काठपदराच्या साडीवरील ब्लाऊज बऱ्याच जणी हे डिझायनर ब्लाऊज घालण्यास पसंत करतात तुमच्या साडीचे काठ ज्या रंगाचे असतील त्याच रंगाचे ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता आणि साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज देखील तुम्ही घालू शकता हे डिझायनर ब्लाऊजेस रेडीमेड देखील मिळतात तर मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही जुन्या पदराच्या साडीवरील ब्लाऊज खराब झाले असल्यास अशा प्रकारे स्टाईल करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टील देन कीप स्माइलिंग बाय